पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लिटिल रोड मॉल ते उत्सव चौक या ठिकाणी रस्त्याचे काँक्रीटीकरण अनेक वर्ष नागरिकांची मागणी होती. खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून डांबरीकरण केल्यानंतर ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात खड्डे पडायचे. या व्यतिरिक्त खारघर शहर हे डेव्हलप होत असताना, नवीन शहर डेव्हलप होत असताना या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देताना टेलिफोन्सच्या लाईन्स असतील, महानगर गॅसची लाईन असेल, पाण्याचे कनेक्शन असतील नवीन नवीन, याकरता रस्ता या ठिकाणी खोदला जायचा आणि रस्ता खोदल्यामुळे रस्त्यांवरती खड्ड्यांची खूप मोठी समस्या खारघरवासियांना भेडसावत होती. परंतु आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून, यांच्या एका विजनने या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची स्थापना केली. या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची स्थापना यासाठी करण्यात आली होती की सिडको या ठिकाणी जी विकास करते ती फक्त नावाला विकास करते. शहर डेव्हलपमेंट करण्याचं नाव जरी त्यांच्या मागे असेल तरी ते शहर डेव्हलप करत नव्हते, तर ते फक्त नावाला विकास करत होते. लोकांना इथे आणून वसवणं आणि आपल्या प्लॉटच्या किमती काढणं या व्यतिरिक्त सिडकोने या ठिकाणी काही केलं नव्हतं. परंतु पनवेल महानगरपालिका का पाहिजे, ज्यावेळेला आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगितलं, त्यावेळेला फडणवीस साहेबांनी या ठिकाणी महानगरपालिका आपल्याला यासाठी दिली की या ठिकाणी सगळ्या नागरिकांना सोयीसुविधा भेटणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या सोयीसुविधा या ठिकाणी मिळण्याची पनवेल महानगरपालिकेकडून सुरुवात झालेली आहे ती सुरुवात आहे. नक्कीच पूर्णपणे अजूनपर्यंत सुविधा भेटलेल्या नाही आहेत, परंतु त्यातली सगळ्यात मोठी सुविधा जी होती की रोडचे काँक्रीटीकरण असणं गरजेचं आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं काम खारघरमधलं लिटिल रोड मॉल ते उत्सव चौक या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे. त्याची सुरुवात या ठिकाणी केली जात आहे आणि ह्याच कामाच्या नंतर ना खारघरमध्ये अजून दोन कामं आहेत, ह्या ठिकाणी तीही कामं ह्या ठिकाणी पूर्ण केली जातील. टप्प्याटप्प्याने पुढील 10 वर्षामध्ये खारघरचे प्रमुख रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा या ठिकाणी जे उद्देश आमदार प्रशांतदा ठाकूर आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी जे ठेवलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होईल आणि खारघरमधील रहिवाशांना या ठिकाणी अनेक सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वेगवेगळी विकास कामे करण्याची जी योजना आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने यापुढे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून सिडको या खारघर सिडको वसाहतीमध्ये या कामाचं इथे नुकताच हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या प्रसंगी इथे उपस्थित असलेले मान्यवर आपल्या पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी खारघरचे अध्यक्ष माननीय प्रवीण पाटीलजी, त्याचसोबत माजी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, सर्व उपस्थित येथे नगरसेवक, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार मॅडम आणि सर्व मान्यवर
या इथे नुकताच माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते इथे साईटचं भूमिपूजनाचं उद्घाटन झालेलं आहे. अनेक वर्षांपासून या इथे हे जे इथेल येथील जे रस्ते आहेत या रस्त्यांच्याबद्दल ह्या नेहमीच तक्रारी होत होत्या. सिडकोने एक अतिशय चांगल्या स्वरूपाचं अशी इथं कॉलनी वसवली. प्लॅनिंगपर्यंत आता ठीक होतं परंतु ते मेंटेन मात्र होत नाही आहे असं दिसून आलं आणि वारंवार तक्रारी याच्याबद्दल होत होत्या. म्हणूनच महानगरपालिका स्थापन करण्याची आवश्यकता ही भासायला लागली. महानगरपालिका स्थापन केल्यानंतर मात्र सिडकोकडून हे हस्तांतरण आहे हे हस्तांतरण हे लवकर होत नव्हतं आणि त्याच्यामुळे या येथील खारघरमधील सर्व नागरिक हे त्याबद्दल नाखुश होते आणि वारंवार त्यांच्या नाखुशी व्यक्त करायचे आणि खरोखरच सांगता इथं अतिशय गंभीर अशी अवस्था होऊन गेलेली होती. म्हणूनच पनवेल महानगरपालिकेकडे येथील रस्ते आणि फुटपाथ ह्या सर्व हे सर्व आपल्या महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर मग यांची कामं ही काढण्यात आलेली आहेत. जेणेकरून या खारघर शहरातील रस्ते हे उत्कृष्ट दर्जाचे असतील आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून उद्याला यावं यासाठी पनवेल महानगरपालिका प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इथे मी पाहत आलेलो होतो की सिडकोमधील हा जो खुद्द मेन सांता लिटिल वर्ल्ड मॉल ते उत्सव चौक हा जो रस्ता आहे एक खरोखर सांता त्यांनी चांगल्या प्रकारे सिडकोने चांगल्या प्रकारे या इथं आखणी केलेली होती आणि याचं स्वरूप एक अतिशय भव्य दिव्य नावाच असे सांता अशा स्वरूपाचं एक सांता ठिकाण होऊ शकेल अशा प्रकारचा एक सांता सर्वांनाच सांता आपल्याला त्याच्याबद्दल आत्मविश्वास आहे. परंतु त्याच्याबद्दल कारवाई करताना अनेक बंधनं ही अशी येत होती परंतु महानगरपालिकेकडे येथील रस्ते फुटपाथ हे आल्यापासून मग त्याच्याबद्दलची आखणी ही चालू झाली. माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर येथील सर्व नगरसेवक यांनी त्याच्याबद्दल नेहमीच सांता मागणी केलेली होती सूचना केलेल्या होत्या आणि त्याच्यानुसार कन्सल्टंट नेमून या इथे आता त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याची ही आता वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या इथे खरोखर सांता अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे येथील फुटपाथ येथील पायाभूत सुविधा हे होऊन आपल्या या खारघरला एक अतिशय नवीन सुंदरसं असं स्वरूप याला प्राप्त होईल आणि त्यासाठीच महानगरपालिकेने स्वतःची कंबर केसलेली आहे. खरोखर चांगल्या चांगल्या प्रकारचे त्यांनी या इथं प्लॅन्स या इथं समोर आणलेले आहेत. लवकर त्याची अंमलबजावणी चालू होईल आणि त्याचे आपण सर्वच जण त्याचे साक्षीदार व्हाल आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा स्वरूपाचा खारघर म्हणून सांगता या इथे खारघरचा नाव लोकप्रिय झालेला हे लवकरच आपल्याला दिसून येईल असं मला आत्मविश्वास आहे. आणि ही सर्व कामं या इथं काढल्याबद्दल माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी यांचं मी अभिनंदन करतो आणि माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब हे सांगता अतिशय बारीक लक्ष ठेवून या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे व्हाव्यात यासाठी जातीने या इथे काम करत आहेत त्यांचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली झाली आणि त्यानंतर या पुन्हा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येणारं खारघरपासून ते पलीकडच्या बाजूला तळोजापर्यंतचं क्षेत्र असेल सिडको भागात आणि ग्रामीण भागामधलं सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या 29 गावं असतील पनवेल नगरपालिकेचा भाग असेल या सगळ्या परिसराचा समावेश महापालिकेमध्ये झाल्यानंतर ही महापालिका महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण महापालिका बनलेली आहे आणि आज आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक भाग्याचा क्षण आहे की आज पनवेल महापालिकेच्या एकाच वेळेला जवळपास 649 कोटीची कामं यांचं भूमिपूजन आज संपन्न होतं आहे. आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतसाहेब, रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब, रायगड जिल्ह्याच्या आधीच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज कळंबोलीमध्ये कार्यक्रम होत आहे आणि या सर्व कार्यक्रमांचं हा सगळ्या भूमिपूजनाचं त्या ठिकाणी एकत्रित कार्यक्रम संपन्न होत आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की एकाच वेळेला सिडको वसाहतीमध्ये पनवेल महापालिका काम करते ज्याच्यामध्ये आता हा खारघरमधला अतिशय मोठा आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा उत्सव चौक ते लिटिल वर्क या मॉलपर्यंतचा रस्ता याचं काँक्रिटीकरण होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामं होत आहेत आणि त्याचबरोबरीनं कळंबोलीमध्ये कामं आहेत, कामोठ्यामध्ये कामं आहेत, पनवेल शहरामध्ये कामं होत आहेत, याचबरोबरनं ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामांना ऑलरेडी सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत हजारो कोटीची कामं ही पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेली आहेत. आज या कामांच्या वरती हा कळस म्हणजे वेगवेगळ्या रस्त्यांचं सुशोभीकरण, मजबूतीकरण आणि त्याचबरोबरीनं ग्रामीण भागामधल्या पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण वाहिन्या या सगळ्याच्या कामाला आज सुरुवात होते. या सर्व कामांच्याबद्दल मी माननीय आयुक्त प्रशासक गणेश देशमुख साहेब यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी मेहनत घेतली आहे मग ते सभागृहाचे परेश ठाकूर असतील किंवा सर्व आमचे सर्व मंडळी असतील महापौर डॉक्टर कविता चतमोजी आणि सर्व त्यांच्या सहकार्याचं मी याबद्दल मनापासून अभिनंदन. सर, खारघर शहर वाढतं ज्या पद्धतीनं वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आपण सातत्यपूर्वक प्रयत्न केलेला आहे, परंतु इथं सभागृह असावं, ऑडिटोरियम असावं, ही जी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, ग्रामविकास भवनमध्ये जे ऑडिटोरियम आहे ते धुळकात पडलेलं आहे, यासाठी यावर काही आपण काही पुढाकार घ्याल का? ग्रामविकास भवनचं जी काही आत्मधल्या सुविधा असतील त्या ग्रामविकास भवनाच्या साठी म्हणून आहे, त्या आपण सर्वांसाठी आहेत सर्व काय असं म्हणू शकणार नाही, पण खारघरसाठी म्हणून वेगवेगळं ऑडिटोरियम झालं पाहिजे या पद्धतीची मागणी गेला बराच काळ आहे. खरं तर मी सिडकोचा चेअरमन असताना याच परिसरामध्ये अशा पद्धतीनं एक संकुल बांधायचं ठरवण्यात आलं होतं, पण नंतरच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष सत्ता नसल्यामुळे त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन होऊ शकलेलं नाही आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये MD बदलले आणि त्यामुळे तो प्रस्ताव मागं पडला आहे. पण लवकरच सिडकोच्या माध्यमातून सिडको जर पलीकडच्या बाजूला BKC2 बांधणार असेल, अन्य वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं करत असेल आणि या परिसरामध्ये अद्यापही अनेक प्लॉट सिडकोच्या मालकीचे आहेत, त्यामुळे या ठिकाणी ही सुविधासुद्धा सिडकोनं द्यावी याच्यासाठी आम्ही सिडकोकडे पाठपुरा करू आणि सिडको करणार नसेल तर पनवेल महापालिकेनं ते करावं याच्यासाठीचा आग्रह आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे धरू.
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 प्रभाग समिती क मधील नाट्याखंदा या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे नवीन प्रशासकीय इमारती समोरील रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सन्माननीय अनिल मामा भगत यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब, माझे सहकारी नगरसेवक मुकित काझी, नितीनभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज आपण या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमार्फत बरीच प्रभाग क्रमांक 14 कामांचं उद्घाटन होणार आहे. त्याच धर्तीवरती स्वामीनारायण मंदिर रोड म्हणजेच निलेटा गार्डनपासून ते वीट सेंटर इमारतीपर्यंत ते काम आहे 6,92,00,000 आणि पनवेल महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीचं काम आहे 36,77,00,000 आणि त्या अनुषंगाने जुन्या कोटा पाठीमागील STP प्लांट त्याचं कामाचंही शुभारंभ याच ठिकाणी होणार आहे. मी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व कार्यकारी अभियंत्याचा, आयुक्तांचा आणि तसेच आमच्या सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, सन्माननीय सभागृह नेते परेशी ठाकूर साहेब यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद. Thank you.
म्हणा सर्वांच्या वतीनं मंचावरच्या सर्व मान्यवरांचं रवींद्र चव्हाण साहेब खासदार साहेब आणि सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी यांना विशेषत्वानं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देखील त्यांना देतो. खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा सोहळा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा असा आहे. कार्यक्रमाला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची उत्कंठा या ठिकाणी पडायला लागलेली आहे. खरं तर पालकमंत्री उदयजी सामंत साहेब हे काही थोड्या वेळात या ठिकाणी मंचावरती येत आहेत. आपल्या माजी पालकमंत्री अदितीताई तटकरे या देखील इथं मंचावरती अगदी थोड्या वेळात या ठिकाणी येत आहेत. आपले माजी पालकमंत्री पण आम्हा सर्वांचे पालक चव्हाणसाहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी या ठिकाणी पनवेल महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून आजचा हा एक भव्य असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होतोय की ज्या ठिकाणी एकाच वेळेला 650 कोटी रुपयाची विकास कामं संपूर्ण पनवेल महापालिका परिसरामध्ये एकाच वेळेला सुरू होत आहेत. मी या ठिकाणी पनवेल महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी या सर्व कार्यक्रमांच्यासाठी पाठपुरावा केला आहे ते आमच्या सर्व सहकार्यांचं महापौर या व्यासपीठावरती आहेत, सभागृह नेते व्यासपीठावरती आहेत, नगरसेवक नगरसेविका व्यासपीठावरती आहेत. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या परिसरातल्या नगरसेविका या कळंबोलीमधल्या नगरसेविका सौ मोनिका महानवर ज्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत त्यांचं विशेषत्वानं अभिनंदन करतो की नगरसेविका झाल्यापासून त्यांनी कळंबोलीमध्ये अहिल्यादेवींच्या नावाचं भवन उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठीचा पाठपुरावा केला. आणि गोपीचंद शेट आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. देवेंद्र भाऊंच्याकडे असू द्या, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे असू द्या, त्यांनी याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे भवन आज साकारलं जायला सुरुवात होते आहे. मी गोपीचंद भाऊ तुमचं सुद्धा विशेषत्वानं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आज राम शिंदे साहेब प्रकाश अण्णा आपण आहात, रमेश अण्णा आपण आहात, मी आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. समाजाच्या वतीनं एक हात दिली गेली, समाजाचं कार्य आहे, समाजाचं भवन उभं राहत आहे. रामभाऊ तर अगदी 5 वाजता या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. मी या सर्व मान्यवरांचं आपुलकीच्या नात्यानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलाय मनापासून या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर कार्यक्रमाला उशीर होतोय. मी या ठिकाणी पालकमंत्री आणि अदितीताई यांच्यासमोरही या ठिकाणी बोलावं असं मला वाटत होतं. चव्हाणसाहेब या ठिकाणी मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र सरकारचं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा त्या ठिकाणी जो विकास होतोय त्याचंच प्रतिबिंब पनवेल महापालिकेमध्ये उमटतंय. सबका साथ सबका विकास हे सूत्र या पनवेल महापालिकेनं देखील स्वीकारलंय आणि पनवेल महापालिकेच्या ग्रामीण भागात असू द्या शहरी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी विकासाचा रथ हा आता जोमानं धावायला लागलेला आहे आणि त्याची परिणती ही आपल्याला सगळ्यांना आजच्या कार्यक्रमातून बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या विकास कामांचं या ठिकाणी ऑनलाईन असं भूमिपूजन या मंचाच्या माध्यमातून होणार आहे की ज्याच्यामध्ये पनवेल शहरातली विकास कामं आहे, कामोठ्यातली आहे, खारघरमधली आहे, कळंबोली आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटार योजना या प्रत्येक कामाचं या ठिकाणी भूमिपूजन संपादन होत आहे. मी या ठिकाणी ही महापालिका ज्यांच्यामुळे बनली ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्यामुळे या महापालिकेचा जन्म झाला आणि ही महापालिका आता वेगानं धावायला लागली आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण सगळ्यात नवीन महापालिका पनवेल महापालिका 2016 साली बनली. ही महापालिका झाल्यावरती याला आता ताकद सुद्धा दिली पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं देशमुख साहेब हे आता आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. मध्ये एक खंड पडला सुधाकर देशमुख साहेब त्यांच्या आधी इथे आयुक्त होते कोविडच्या कालावधीमध्ये, पण त्याच्याही आधी देशमुख साहेब आपण पुन्हा याच्या आधी सुद्धा आयुक्त होतात आणि खऱ्या अर्थानं तुमच्या नियोजनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे. महापालिकेची आयुक्त या ठिकाणी महापौर असतील, सभागृह नेते आहेत, नगरसेवक व्यासपीठावर आहेत, समोर या ठिकाणी बसलेले आहेत. या सगळ्यांचंच खरं तर या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की वेगवेगळ्या पद्धतीनं
या शहरातल्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या शहरामधली कामं झाली पाहिजेत याच्यासाठी या सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतलेला आहे. खरं तर सुरुवातीला जेव्हा कामाला सुरुवात केली महापालिकेच्याकडे निधी अपुरा, टॅक्सही सुरुवातीला लावला गेला नव्हता, तो टॅक्स लावण्याचं एका अर्थानं अप्रिय काम हे बॉडीवरती आलं, देशमुख साहेब आपल्यावरती आलं. कोणालाही वाटणार की 5 वर्षाचा टॅक्स एकदाच कसा भरायचा, आणि त्यामुळे काही अंशी रेझिस्टन्स आहे, पण सुदैव आहे की एकीकडे टॅक्सचा पैसा येत नाही, महापालिकेला विकास कामं तर करायची आहेत, कसं करणार आहे. सिडकोच्याकडून एक एक सुविधांचे भूखंड हे ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. GST लागू झाला त्याच वेळेला महापालिका नव्याने निर्माण झाली, पण GST लागू झाला त्यावेळेला पहिल्या 2 वर्षामध्ये महापालिकेला GST अनुदान मिळालंच नाही, कारण भांडत राहिलेलं आहे. 2019-20 साली पहिलं अनुदान मिळालं, ते सुद्धा एका वर्षाचं 72.60 कोटी, म्हणजे पहिल्या वर्षाचं 72.60 कोटी अख्ख्या वर्षभराचं GST अनुदान जे मिळायला पाहिजे जास्त म्हणून मागणी करतोय की अहो कितीतरी तोकडा आहे आमची, त्या ठिकाणी मागणी जास्त आहे आणि तो आमचा हक्क आहे. परिणती अशी झाली की 22-23 साली हे वाढण्याच्या ऐवजी कमी झालं आणि कमी होऊन झालं 52.56 कोटी वर्षाला. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले, ते अर्थमंत्री झाल्यावर त्यांच्या पुढे पनवेल महापालिकेच्या वतीनं मागणी करून ती बैठक झाली आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलं की जर महापालिकेची मागणी योग्य आहे तर या महापालिकेला तिच्या हक्काचं अनुदान मिळालंच पाहिजे, इतर कोणी मागेल काय होईल, पण त्यांच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे मागणी केली आणि मग मान्य झालेलं अनुदान. या ठिकाणी भगिनी आहेत, बंधू आहेत, पनवेल महापालिकेचा अधिकार या ठिकाणी देवेंद्र भाऊंनी आपल्याला दिला, 434 कोटीचं अनुदान 23-24 या वर्षामध्ये एका वर्षाचं पनवेल महापालिकेला मिळालंय आणि याची आता सुरुवात, दरवर्षी हे अनुदान वाढत राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून आज मी आपल्याला एक आकडा सांगितला, 649 कोटीच्या विकास कामांना सुरुवात होते आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक या ठिकाणी समाधानाची बाब आहे की आपले नेते आपल्यासाठी भांडतात. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आपल्याला कायम सहकार्य मिळत राहिलंय, मग ते राज्य सरकारचा निधी आपल्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीची अनुदानं मिळाली आहेत. पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये MMRDAच्या माध्यमातून देखील शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला साधारणपणानं एकूण मिळून 10 कोटी नगरविकासचं अनुदान आणि MMRDAच्या माध्यमातून 17 कोटीचं अनुदान, 27 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं आपल्या सर्वांना मिळत आहे. अजितदादा आज अर्थमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सहकार्य मिळत आहे. आपले आजचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब असतील किंवा अदितीताई तटकरे आहेत, यांचंही सहकार्य हे सातत्यानं मिळालं. अदितीताई पालकमंत्री असताना कोविडचा पूर्ण जबाबदारी जणू एका जिल्ह्याची की पनवेलच्या वरती होती. पनवेलचं उपजिल्हा रुग्णालय किंवा पनवेलचं MGM हॉस्पिटल याच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यातल्या पेशंट्स केटर केले जात होते आणि त्याच्यासाठी लागणारा निधी पालकमंत्री या नात्यानं अदितीताई यांनी सुद्धा आपल्याला जो आहे तो त्या त्या वेळेला दिला. मी त्यांचं सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर एका अर्थानं सबका साथ सबका विकास हे सूत्र सातत्यानं पनवेल महापालिकेला हे लागू होत राहिलेलं आहे. या ठिकाणी मंचावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत. पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून त्यांचं पाठबळ या ठिकाणी आहे, म्हणजे महापालिकेमध्ये या सर्वांना निवडून आणण्यापासून महापालिका ही ताकदीनं पुढे गेली पाहिजे. अर्ध्या रात्री कुठल्याही क्षणाला चव्हाण साहेबांना हात मारावी आणि त्यांनी हाकेला येऊन उभं राहावं, या पद्धतीचा सातत्यपूर्ण सहकार्य या ठिकाणी चव्हाण साहेबांचं हे आम्हाला मिळत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे महापालिका एका नव्या ताकदीनं पुढे चालली आहे. आज खासदार बारणे साहेब या व्यासपीठावरती आहेत, खासदार साहेबांनी सातत्यानं या महापालिकेला वेगवेगळ्या या ठिकाणी वेळेला मार्गदर्शन केलंय, वेगवेगळ्या या ठिकाणी प्रकल्पाच्यासाठी सातत्यानं मोलाची मदत केली. बारणे साहेब मी आपलंही या निमित्तानं या सर्वांचा एक सहकारी या नात्यानं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. या संपूर्ण महापालिकेला येणाऱ्या कालावधीमध्ये
जगाच्या नकाशावरती आणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये होणारे वेगवेगळे विकास कार्य आहेत, या महापालिकेच्या पुढच्या अडचणी आहेत या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी राज्य सरकारनं आम्हाला मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे वीज खातं आहे, ऊर्जा खातं, आम्ही त्यांना सांगितलं महापालिकेमध्ये ऊर्जेच्या समस्या सातत्यानं आम्हाला येत राहतात आणि त्या दृष्टिकोनातून मोठा निधी पायाभूत सुविधांच्या विकासाला दिला गेला पाहिजे आणि देवेंद्र भवांनी RDSS नावाच्या योजनेमधून 485 कोटी या पनवेल महापालिकेमधल्या वेगवेगळ्या विद्युतीकरणाच्या कामाला दिला. मी त्याबद्दल देवेंद्र भाऊंचा मनापासून आभार व्यक्त करतो. देवेंद्र भाऊंच्याकडे जलसंधारण खातं आहे, या जलसंधारण खात्याच्या माध्यमातून मग पाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या महापालिकेच्या अडचणी आहेत. पनवेल महापालिकेच्या साठी आम्ही मागणी केली की या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये पाण्याचा तुटवडा भासतोय. MJP असेल, MIDC असेल, नवी मुंबई महापालिका आहे, त्याशिवाय सिडकोचं पाणी आहे, या सगळ्याला दिशा देण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र भाऊंनी बैठक घेतली आणि त्यांनी यंत्रणा ज्या थोड्याशा सुस्तावलेल्या होत्या त्यांना आदेश दिले आणि आदेश दिल्यानंतर MJP चं 25 MLD पाणी पुढच्या 10 दिवसामध्ये पनवेल महापालिकेला मिळायला सुरुवात झाली आणि पनवेल पासून कळंबोलीपर्यंतच्या भागाचा हा पाण्याचा प्रश्न देखील आपला सुटलेला आहे. या अशा पद्धतीनं जेव्हा शासन आपल्याला पाठबळ देतं त्याचा एक मोठा आधार आपल्या सर्वांना मिळतोय. मी त्याबद्दल पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं, आदरणीय देवेंद्र भाऊंचं विशेषत्वानं मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्वांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं ही वाटचाल अशीच पुढे चालू राहील, आपल्या सर्वांचंही पाठबळ या दृष्टिकोनातून मिळत राहावं, इतकीच अपेक्षा या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांची भावना होती की नवी मुंबईमध्ये पनवेल परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावानं एक भवन उभा राहावं, की ज्या भवनामध्ये एक चांगलं वाचनालय, चांगली लायब्ररी असावी, हे स्वप्न या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतंय. मी समाजाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मोनिकाताई सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत होत्या. या भवनाचं भूमिपूजन करण्यासाठी आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री, ज्यांच्याकडं बांधकाम खातं, यासाठी झालं की शिवसेना आणि भाजप यामध्ये पहिला पूल टाकण्याचं काम ज्यांनी केलं ते माननीय रवींद्र चव्हाण साहेब. पूल टाकल्याशिवाय माणूस जवळ येत नाही आणि त्यांनी पहिला पूल टाकला म्हणून कदाचित साहेबांनी त्यांच्याकडे बांधकाम खातं दिलं असेल की जे आज राज्यामध्ये सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण करतायत. व्यासपीठावरती उपस्थित माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, माननीय आमदार महेशदादा बालदी, या लोकसभेचे खासदार माननीय भारणे साहेब, माननीय रमेश शेंडगे, माननीय प्रकाश शेंडगे, या शहराच्या महापौर, या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय देशमुख साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं या भूमिपूजनासाठी उपस्थित असणारे समाज बांधव, खरं तर या देशावरती मोगलांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा मंदिराचं आणि मनाचं खच्चीकरण झालं होतं. पूर्ण मंदिर आणि मन खचली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अखंड देशामध्ये मंदिराचं पुनर्निर्माण आणि या देशातल्या हिंदूंना एक ऊर्जा दिली आणि म्हणून आज त्यांच्या नावानं भवन या पनवेल परिसरामध्ये होत आहे. तर हे खरंच आमच्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हे जेव्हा भवन तयार होईल तेव्हा या वास्तूमधून या परिसरातील गोरगरीब उपेक्षित वंचित मुलांना एक चांगली अभ्यासासाठी लायब्ररी सुद्धा इथं उपलब्ध होणार आहे. त्याचं डिझाईन तसं माननीय प्रशांत दादांनी त्या पद्धतीनं केलेलं आहे आणि म्हणून आज एक वास्तू निर्माण होतीये.
वास्तू निर्माण केल्या तर त्या वास्तूमध्ये समाज एकवटतो। पुण्यश्लोक अहिल्या देवीने हेच धोरण राबवलं अखंड देशभर। त्यांनी कुठं असं त्यांच्याच राज्यामध्ये काम केलं असं नाही, अखंड पूर्ण देशामध्ये काम केलं। त्यांनी मंदिरं उभा केली, वास्तू उभा केल्या आणि त्यातून एक समाज मन तयार झालं। महिलांच्या बाबतीमध्ये मोठं धोरण त्यांनी राबवलं। पहिल्यांदा महिलांचं पोलीस दल हे पुण्यश्लोक अहिल्या देवीने उभा केलं। पहिल्यांदा महिलांचं गुप्तहेर संघटना हे पुण्यश्लोक अहिल्या देवीने निर्माण केलं आणि त्यांनीच त्यांच्या राज्यामध्ये आरोग्याच्या सुविधामध्ये महिलांना पहिल्यांदा स्थान दिलं आणि त्या अहिल्या देवींच्या नावानं आज इथं स्मारक होत आहे, भवन होत आहे। तर ही आम्हा सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। प्रशांत दादा, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही नेहमी आमच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहता आणि आम्ही तुमच्या पाठीमागे त्याच ताकदीनं उभा राहतो। बिंदास राहा तुम्ही, 24 सुद्धा आम्ही सगळेजण ताकदीनं तुमच्या बरोबर ठामपणे उभा राहू। कारण आमच्या सगळ्या लोकांचे प्रश्न कुठलाही असला तर लोक आमच्याकडे येतात की बाबा दादांना हा विषय सांगा, बालदी साहेब तिकडे आहेत त्यांना हा विषय सांगा। तर आम्ही तुमच्याकडे हक्कानं आमच्या लोकांचे प्रश्न मांडतो आणि त्या ज्या पद्धतीनं आम्ही प्रश्न मांडतो तशाच पद्धतीनं तुम्ही सोडवणूक देखील करता। मुंबई म्हणजे आगरी आणि कोळी लोकांची मुंबई। या मुंबई समुद्राशी निगडीत मुंबई, परंतु पहिल्यांदा इंग्रजांना सिंग्रोबा धनगर आणि मुंबईला येणारी वाट दाखवली आणि अखंड महाराष्ट्राला मुंबई जोडली गेली, दक्षिण भारताला उत्तर भारताला मुंबई जोडली गेली। त्याचं श्रेय सिंग्रोबा धनगरांच्याकडे जातं। सिंग्रोबानी मुंबईला येणारी वाट दाखवली। आज पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं जी लायब्ररी इथं होतीये, वाचनालय इथं होणार आहे, ते वाचनालय या महाराष्ट्रातल्या मुलांना यशाची वाट दाखवणार आहे आणि ते पुण्याचं काम आज आपल्या माध्यमातून होत आहे। चव्हाण साहेब, आपण आम्हाला निधी देता, 10 रुपयाचा निधी तुम्ही नगर विकास मधून दिला, तो सगळा निधी मी महाराष्ट्रातल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकासाठी दिला। त्यापैकी 1 रुपये इथं दिलेले आहेत, त्यापैकी दुसरे 1 रुपये मानकुर्दला आमचं मायाका देवीचं मंदिर आहे आणि 2-3 एकराची जागा आहे। आमचे मुडे साहेब ते सगळं सांभाळतात, परंतु तिथं कुणी अतिक्रमण करतं म्हणून आम्ही 1 रुपये तिथं एक पत्र्याचं सेट टाकलं। असं राज्यभर आम्ही काम करतोय। मी ते निधी दिला याचं सांगत नाही, परंतु मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्या देवींचं कामच इतकं मोठं आहे की त्यांच्या चरणी एक पुष्प आपण या निमित्तानं अर्पण करतोय। इतकं मोठं काम त्यांनी देशभर केलेलं आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर त्यांनी डेव्हलप केला। चव्हाण साहेब, जेव्हा काशी विश्वेश्वराच्या मंदिरावरती आक्रमण झालं तेव्हा ते पाडलं गेलं 1670, तेव्हा शंकराचार्यांनी बांधलं होतं, परत पाडलं, परत ते 1770 पुण्यश्लोक अहिल्या देवीने बांधलं। 1770 नंतर 2022 पर्यंत काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही। तिथं लक्ष गेलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2018 पायाभरणी केली काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर डेव्हलप करण्यासाठी। या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचं आगमन होत आहे। मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्यानंतर 2018 पर्यंत तिकडे लक्षच कुणी दिलं नाही। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ते काम हातामध्ये घेतलं आणि 2022 फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला। आम्हाला धन्यवाद यासाठी द्यायचा आहे की या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी बसवला। मित्रांनो, जगातला कुठलाही हिंदू काशीला जाईल तेव्हा काशी विश्वेश्वराचं मंदिर होईल आणि त्याच्यानंतर जे 4 पुतळे बसवलेले आहेत, एक शंकराचार्य, दुसरा पुण्यश्लोक अहिल्या देवींचा, कार्तिक स्वामीचा आणि भारत मातेचा, तर अहिल्या देवींचा तिथं त्यांनी पुतळा बसवला। आता प्रभू रामचंद्राचं मंदिर लोकार्पण सोहळा झाला आणि रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये
काही मंदिर बसवण्यात बांधण्याचं धोरण हे तिथल्या ट्रस्टने केलेलं आहे, तर तिथं पुण्यश्लोक अहिल्या देवींचं मंदिर सुद्धा आता प्रस्तावित आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिला पाहिजे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण धन्यवाद यासाठी दिलं पाहिजे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर करण्याची घोषणा 31 वेळा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केली आहे. आज दोन कॅबिनेट मंत्री इथं आहेत, विनंतीबाजी आहे की लवकरात लवकर कॅबिनेट मध्ये तो प्रस्ताव यावा आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर हे नाव नामकरण करण्यात यावं. अरे आपल्याला त्याची किंमत वाटत नाही, आपण कुठलाही फॉर्म काढला आपल्या आई वडिलांचं नाव देतो, आई वडिलांचं नाव दिलंच पाहिजे, पण जेव्हा महापुरुषांचं नाव देतो तेव्हा त्याला काहीतरी वेगळं महत्व प्राप्त होतं. सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून अनेक आम्ही आंदोलन केली, अनेक संघर्ष केला की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव द्या, पण दिलं गेलं नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपण जेव्हा आंदोलन केलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव दिलं. आमच्यावरती उपकार आहे, आम्ही धन्यवाद देतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, इतकं मोठं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्यामुळं अशीच कामं तुम्ही आमची करत राहावं ही आपल्याकडं माझी विनंती आहे. आपल्या माध्यमातून राज्यात खूप चांगली कामं सुरू आहेत, एमआयडीसीचं असेल, बांधकाम क्षेत्राचं असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगली कामं सुरू आहेत. आमच्या समाजालाही आपण योजना दिलेल्या आहेत, त्याचंही काम जोरात सुरू आहे. आता आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आलाय, परवा दिवशी आमचा निकाल आहे. परमेश्वराकडे प्रार्थना आहे आमची की परवाच्या दिवशी उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाचा निकाल आहे, तर तो निकाल आमच्या बाजूने निश्चितपणे लागेल की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्या बाबतीमधला संघर्ष करतोय आणि आमच्या बाजूने पुरावे आहेत. सर, पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 झाली. स्थापना झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं की महापालिकेची 55% क्षेत्र हे महापालिकेच्या अखत्यारीत आहे आणि 45% क्षेत्राचं नियोजन प्राधिकरण सिडको, MMRDA, MSRDC अशा प्रकारचे विविध पार्ट्स आहेत, जेणेकरून 100% नियोजन महापालिकेकडून नाही. यासाठी सततची मागणी करून सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी 10 मार्च 2023 या शहरातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये रस्ते, फुटपाथ, ब्रिज, हे सर्व युटिलिटीज ज्या आहेत, पब्लिक अम्युनिटीज, ह्या महापालिकेच्या ताब्यात सिडको प्रशासनाकडून मिळाल्या. आणि आज मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की गेल्या 10 ते 11 महिन्याच्या काळात आम्ही खारघर, कळंबोली, पनवेल या रस्त्याच्या प्रमुख रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज सन्मान्य मंत्री महोदयांच्या शुभहस्ते ठेवलेला आहे. हे करत असताना राज्य शासनाने एक विशेष निधी देऊन महापालिकेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर भवनच्या बांधकामासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. आज या सर्व जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये नुकतीच पूजा आणि पुदळ मारून आपण भूमिपूजन केलेलं आहे. सन्मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण शिलाफलकाचं सुद्धा अनावरण आता थोड्याच वेळात भूमिपूजन नंतर करणार आहोत. सर, ह्या प्रवासामध्ये महानगरपालिकेच्या मला सांगताना आनंद होतो की राज्य शासन जर खंबीरपणे महानगरपालिकेच्या पाठीमागं उभं राहिलं नसतं तर आज हे कुठल्याही प्रकारचं विकासकाम आपल्याला करता आलं नसतं. या महापालिकेला GST अनुदान सर आम्हाला प्राप्त होत नव्हतं. राज्यातल्या सर्व महापालिकांना GST अनुदान मिळत होतं, पनवेल महापालिकेला मिळत नव्हतं. आणि मग यासाठी या शहराचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आणि त्यांचे मित्र श्री आमदार बालदी साहेब दोघांच्या सततच्या पाठपुऱ्यानंतर मग आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आत्ताचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या आदरणीय महोदयांच्या मान्यतेनंतर या महापालिकेला आता GST भरीव अनुदान सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही महापालिका आता नावारूपाला येणारी आणि आलेली अशी महापालिका आहे. म्हणूनच आम्ही विविध विकास कामं आज या ठिकाणी घेऊ शकतो. दुसरं, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना राज्यातील विविध शहरांसाठी लागू आहेत. पनवेल शहराचा समावेश अमृत शहरांमध्ये होतो. अमृत 2 या योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेला भरीव निधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेला आहे. यासाठी मी सन्माननीय पालकमंत्री महोदय ज्यांनी जो सततचा पाठपुरावा
आमच्या विनंतीनुसार राज्य शासनाकडे केला, त्यामुळं अमृत योजनेअंतर्गत जो काही आम्हाला निधी मिळतो याच्या 33% निधी राज्याकडून मिळतो, ज्यासाठी पालकमंत्री महोदयांचं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे। हा निधी केंद्रातून सुद्धा मिळणं गरजेचं आहे, कारण अमृत योजनेअंतर्गत जी काही विकास कामं होतात ही कामं केंद्र सरकार मंजूर करतं, त्यासाठी खासदार बारणे साहेबांचा पाठपुरावा, त्यांची मदत प्रशासनाला वेळोवेळी झालेली आहे। आणि या सर्वांचा परिपाक म्हणून या शहराच्या हद्दीमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 29 गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या, डिस्ट्रीब्युशन मलवाहिन्या, STP आणि पनवेल शहरातला विद्यमान असलेल्या STP अपडेशन, ही भरीव कामं अमृत योजनेअंतर्गत ही महापालिका आता करत आहे, कामं सुरुवात उद्यापासून होईल। या सर्व कामकाजानंतर या शहरामध्ये 100% ड्रेनेज कनेक्शन असलेली ही महापालिका असेल, आणि हे निश्चितच राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनेमुळेच या महापालिकेला हे करता आलं। सर, आता मंत्री महोदय उपस्थित असल्यानंतर प्रत्येक वेळेला महानगरपालिकेनं काहीतरी मागणी केलेली आहे आणि त्याची पूर्ततासुद्धा झाली आहे। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते, त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की सिडकोकडून आम्हाला भूखंड मिळत नाहीत, सर भूखंड मिळवून द्या। सरांनी मुंबईला एक बैठक आयोजित केली, त्या बैठकीमध्ये तात्काळ निर्णय घ्या अशा प्रकारचे निर्देश झाले, आणि महापालिकेला प्रशासकीय भवन, वॉर्ड ऑफिसेस, सार्वजनिक दवाखाना, बागा, त्याच्यानंतर महापौर बंगला, असे सर्व प्रकारचे प्लॉट्स हस्तांतरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। नंतरच्या काळात आम्ही दुसरे पालकमंत्री अनुभवले, आदरणीय ताईसाहेब या जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या, ताईंकडे आम्ही मागणी केली कोविडमध्ये, ताई आपल्याला महापालिका नव्यानं समावेश झालेले आहे, आमचं कामसुद्धा ताईंनी स्वतः त्यावेळेस बघितलेलं आहे, आणि महापालिकेला 40 कोटी रुपये DPDC जिल्हा योजनेतून या महापालिकेला दिले, जेणेकरून जिल्ह्यातल्या सर्व कोविडच्या रुग्णांची सेवा या महापालिकेला करता आली। म्हणजे नवीन महानगरपालिका असली तरी कुठेही आम्ही कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये उणीव भासू दिली नाही, आणि हे खऱ्या अर्थानं तत्कालीन त्यावेळेच्या पालकमंत्री त्या पाठीशी उभ्या राहिल्या, शासन उभ्या राहिल्या, म्हणून महानगरपालिकेला शक्य राहिलं। आता सर, आता जे पालकमंत्री महोदयांकडे माझी एक अशीच मागणी आहे आणि मला खात्री आहे की सर आपण पूर्ण कराल। सर, या शहरामध्ये आता सिडकोचे प्लॉट झाले, डेव्हलपमेंटच्या बाबतीतला निधीचा विषय शासनानं सोडवलेला आहे, त्यामुळे आता निधीचा ओघ हा भविष्यातसुद्धा चालू राहील, त्यामुळे खऱ्या अर्थाने ही महापालिका सेटल्ड होईल। आता सर, आम्हाला असलेली समस्या म्हणजे पाणीपुरवठ्याची। आज शहरामध्ये 212 MLD पाणीपुरवठा होतो, मला गरज आहे 281 MLD आजची, म्हणजे 59 MLD आज तूट आहे। ही तूट तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये नावाशेवा टप्पा 2 आम्हाला 170 कोटी एवढा भरीव निधी मिळाला अमृत योजनेअंतर्गत, तो आम्ही डिपॉझिट वर्क म्हणून MJP दिला, आणि सप्टेंबर 2024 म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये पनवेल महापालिकेला 100 MLD पाणी या योजनेतून मिळणार आहे। म्हणजे आज माझी तूट 60 MLD आहे आणि मला 100 मिळतं, म्हणजे सद्यस्थितीमध्ये पुढचे 10 वर्ष कमी पडणार नाही एवढं पाणी या शहरामध्ये आहे। परंतु सर, नुकतंच MTHL झालेलं उद्घाटन, या शहराची भविष्यातली ओळख, आंतरराष्ट्रीय दर्जाचं निर्माण होणारं शहर, नागरीकरणाचा वाढता लोंढा, आजूबाजूच्या परिसरातून होणारं मायग्रेशन, या सगळ्याचा अभ्यास सर आम्ही ऑलरेडी केला आहे, आणि 2052 या शहराची लोकसंख्या 40 ते 50 लाखाच्या जवळपास असेल, की जी MMR झोनमध्ये अन्य शहरांच्या तुलनेमध्ये जास्त असेल। 2050-52 लोकसंख्याची जनतेची ताण भागवायची असेल तर त्याचे प्रयत्न आतापासून आम्हाला करणं आवश्यक आहे, आणि सर आम्ही ते प्रयत्न सुरू केले आहेत। यासाठी भिरा प्रकल्पामध्ये 517 MLD पाणी या क्षणाला शिल्लक आहे, ज्याला कुणाचीही मागणी नाही, ही मागणी महापालिकेनं नमूद केली आहे, दाखल केली आहे, विनंती केली आहे। यासाठी आमचे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब प्रत्येक ठिकाणी या मागणीला धरून गेलेले आहेत। महेश बाल्दी साहेबांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी या मागणीसाठी सपोर्ट केला। मागच्याच 15 दिवसापूर्वी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे याची बैठक झालेली आहे। माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की सर, हे आता मी प्रशासक आणि आयुक्त दोन्ही चार्ज असल्यामुळं कदाचित सन्माननीय महापौर या खुर्चीत असतात, त्यांनी ही मागणी केली असती, परंतु आता माझ्या व्यतिरिक्त मागणी करणारा लोकप्रतिनिधी आज महापालिकेतला नाही, म्हणून मी मागणी करतो। सर, 517 MLD रिकमेंडेशन आमचं राज्य शासनाकडं आहे, एखाद्या दुसऱ्या मीटिंगमध्ये सुद्धा हा निर्णय होऊ शकतो, पण हा निर्णय झाल्यानंतर याचं नियोजन पनवेल महापालिकेनं पूर्ण केलेलं आहे की हे पाणी पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये कसं उचलायचं। एवढं पाण्याचा जर प्रकल्प हा या महापालिकेला झाला तर सर, या महापालिकेला भविष्यात
2050 पर्यंत सुद्धा किंवा 50 नंतरही पाण्याची कमतरता भासणार नाही. मी एवढी माझी एक समस्या आदरणीय मंत्री महोदयांसमोर मांडून माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आयुक्तांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देईन. जवळपास 651 कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि कामं होत असताना आमदार प्रशांतजी ठाकूर आणि आमदार महेशजी बालदी यांचं सर्वाधिक सहकार्य या कामाच्या माध्यमातून लाभलंय. कारण माझ्या मी नावाचा उल्लेख करत असताना महेशजी बालदी थोडे उशीर आले म्हणून माझ्याकडून चुकून नावाचा उल्लेख महेशजी राहिलेला आहे. राज्याचा सर्वाधिक मोठा विधानसभा मतदारसंघ हा पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. जवळपास पनवेल विधानसभा मतदाराची संख्या जवळपास 6 लाखावरती आता पोचती आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले 2 विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मोठे, तो पहिला पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा चिंचवड विधानसभा मतदारसंघ. तो दोन्ही मतदारसंघ माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि पिंपरी चिंचवड महापालिका ही देखील मोठी महापालिका आणि पनवेल महापालिका ही मुंबईच्या शेजारी असणारी ही मोठी महापालिका आणि या महापालिकेच्या माध्यमातून होत असलेली कामं, खास करून या सगळ्या कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं सभागृह या ठिकाणी होत आहे आणि ते सभागृह व्हावं म्हणून मोनिकाताई आणि इतरांनी केलेले प्रयत्न हे निश्चित पुढच्या अनेक वर्ष या परिसरातील सर्व जनमानसामध्ये चिरकाल आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासाच्या अनेक कामाला आर्थिक मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केले गेले त्याचा उल्लेख देखील या ठिकाणी झालेला आहे. परंतु राज्याचे दोन्ही मंत्री, सक्षम मंत्री, उद्योगमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ज्यांच्या हातामध्ये महिलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये मंत्रालय, ते महिला बालकल्याण विकास मंत्री माननीय आदित्यताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या रायगड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब यांनी, कारण मी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2-3 पालकमंत्री या ठिकाणी पाहिले आणि ते तिन्ही पालकमंत्री व्यासपीठावर आहे. पहिले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, दुसऱ्या पालकमंत्री आदित्यताई आणि तिसरे पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब. या तिन्ही पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं पालकतत्व या रायगड जिल्ह्याचं स्वीकारलं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी या भागाच्या विकासासाठी दिलेला आहे. कुणाला देखील, कोणत्याही पक्षाला वेगळं माप, झुकतं माप प्रवेशांना दिलं नाही, प्रकाशांना. शेवट या परिसरामध्ये काम करत असताना सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून या परिसराच्या विकासासाठी सर्वाधिक मदत राज्य सरकारच्या माध्यमातून कुणी केली असेल या तिन्ही मंत्र्यांनी केलेली आणि आपण नाकारून चालणार नाही. कार्यकर्त्याला बळ देणारे आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अधिकाधिक या परिसरामध्ये काम करणारे मंत्री महोदय उशीर झाला म्हणून तरी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी या परिसराच्या लोकप्रतिनिधी म्हणून मी खास करून यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो तिन्ही मंत्र्यांचं, माननीय प्रशांत शेठ ठाकूर आणि खास करून रामशेठ लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देखील मनस्वी धन्यवाद देतो. कारण या पनवेलच्या विकासामध्ये सर्वाधिक जास्त वाटा कुणाचा असेल तर या ठाकूर परिवारांचा आहे आणि आपण नाकारून चालणार नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये या भागामध्ये विकास होत असताना आपण सगळेजण आपण आपला हा परिसर विकासात्मक पाहतोय, परंतु हा विकास होत असताना राज्य सरकारने मदत केलेली ती देखील आपण विसरून विसरता कामा नये हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. पुनश्च एकदा या सगळ्या कामामध्ये ज्यांचा यांचा सहभाग राहिला आहे त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2000
15-16 साली स्थापित झालेल्या महानगरपालिकेमध्ये आज इतक्या वेगाने विकासकामं होत असल्याचा एक अभिमान आणि आनंद निश्चितपणाने आमच्यासारख्या सर्वच लोकप्रतिनिधींना त्या निमित्ताने आहे. नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकेंसमोर काय काय आव्हानं असतात ती निश्चितपणाने तुम्ही आम्ही सर्वच जण जाणतो. पण आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या या सरकारच्या कालावधीमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी बाळणेसाहेबांनी या ठिकाणी केला की रवींद्र चव्हाण साहेबांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि तदनंतर आत्ता महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विकासकामांना त्यानिमित्ताने आपल्याला गती देतात. कोविडच्या कालावधीमध्ये नक्कीच विकासकामं जरीही आपली कुठं ना कुठं थांबली असतील तरीही आरोग्यसेवा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनीच त्या ठिकाणी एकत्रितपणाने काम केलं. आज खऱ्या अर्थानं या विविध विकासकामांचं भूमिपूजन होत असताना प्रशांतभाई आपण असाल आपले सर्व सहकारी असतील आपलेही मनापासूनचे ऋण व्यक्त करते. कारण ज्या वेळेला महानगरपालिका स्थापत नवीन स्थापन होत असते त्यांच्यासमोरचे वेगवेगळे आव्हानं असतात. मॅनपॉवर कमी असते, यंत्रणा कमी असते, नव्याने ज्या वेळेला एखादं शहर विकसित होत असतं त्यावेळेला त्याची जनगणना ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं झालेली नसते. लगतच नवी मुंबईसारखी एक महानगरपालिका असते जी इतकी विकसित आहे की मग इथल्याही नागरिकांना वाटत असतं की अनेकदा नवी मुंबई आणि पनवेल हे वेगवेगळं क्षेत्र आहे हे ओळखणंच त्या ठिकाणी अवघड असतं. आणि ज्या पद्धतीनं आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेलं आहे आणि सगळ्यांना जसं वाटतं की हा संबंध परिसर एकत्रित आहे त्यावेळेला पनवेलसारखी महानगरपालिका ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला तितक्याच दूरदृष्टीचा उपलब्ध होतो त्याच वेळेला शक्य होत असतं. आणि म्हणूनच मी आपले या निमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करते की आपल्या मार्गदर्शनाखाली आज माझे महापौरसुद्धा आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, आपण सर्वांनी एक दृष्टिकोन ठेवला आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईची महानगरपालिकेची जशी इमारत आहे त्याच्या तोडीसतोड महानगरपालिकेची इमारत ही आपल्याही पनवेल महानगरपालिकेची असावी असं उद्दिष्ट आपण त्यानिमित्ताने ठेवलं आणि त्याचंही भूमिपूजन आपण फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यावेळेला केलं आणि ते काम अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू आहे. माझी या निमित्ताने इतकीच विनंती राहील कारण यानंतर पालकमंत्री मोद्यांचंही भाषण व्हायचं आणि रवींद्र चव्हाण साहेबांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. उशिरी झालेलं आहे पण माझी या निमित्ताने आपल्याला इतकीच विनंती राहील की आज पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने जे आपण सभागृह उभारत आहोत खरं तर त्यांचा इतिहास जर आपण वाचला तर उत्तम प्रशासक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. आणि म्हणून आज विविध लक्षीय जे इमारत आपण उभारणार आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळी लायब्ररी असेल, प्रशिक्षण भवन असेल, आपला सामाजिक सभागृह असेल, हे वेगवेगळी जी सुविधा देणार आहात, माझी मनापासून जी आपल्याला विनंती राहील की आपल्या या क्षेत्रातून उत्तम प्रशासक तयार व्हावे या दृष्टिकोनातून UPSC MPSC जे विद्यार्थिनी आहेत यांनाही जर या सभागृहाच्या माध्यमातून जर आपण मार्गदर्शन देऊ शकलो, त्यांना जर चांगल्या पद्धतीचा आपण गायडन्स देऊ शकलो तर चांगल्या पद्धतीचे या क्षेत्रातला एक उत्तम प्रशासकसुद्धा त्यानिमित्ताने आपल्याला तयार करता येतील. आणि खऱ्या अर्थानं ज्या उद्दिष्टाने आपण ही इमारत बांधत आहोत त्यामध्ये या समाजाची उन्नती असेल आणि या संपूर्ण क्षेत्रासाठी एक अतिशय सुंदर अशी वास्तू त्यानिमित्ताने उभी होणार आहे. या व्यतिरिक्त खारघर असेल, कळंबोली असेल, महानगरपालिकेच्या मुख्यालयालगतची रस्त्याचे काँक्रिटीकरण असेल, पनवेल शहरातील असेल आणि अमृत योजनेअंतर्गत या ठिकाणी मंजूर झालेली विविध विकासकामं असतील, जवळपास 600 कोटीपेक्षा अधिक कामांचा आज आपण शुभारंभ या निमित्ताने करत आहोत. मी पनवेल महानगरपालिकेच्या भावी वाटचालीसाठी या निमित्ताने मनापासूनचे शुभेच्छा देते. पुढच्या कालावधीमध्ये इथले खासदार आप्पा आणि त्याचबरोबर प्रशांतभाई आपल्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक हे शहर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वच मंडळींनी एकत्रितपणाने या ठिकाणी पावलं उचलूयात अशीच मनापासूनची इच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. थांबते, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मला आनंद आहे की गणेश देशमुख असतील किंवा प्रशांत ठाकूर असतील, खासदार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली या 610 कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा ह्या ठिकाणी पार पडतोय. आयुक्त साहेबांनी मगाशी सांगितलं की प्रशासक देखील ते आहेत आणि आयुक्त देखील ते आहेत. मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये हेच असेल की कायमस्वरूपी असंच राहावं, म्हणजे स्थायी समिती नाही, जनरल बॉडी नाही, नगरसेवक नाही, महापौर नाही, सर्वे सर्व जे काय ते सगळं आयुक्तच, आयुक्त आणि आयुक्त पार्टी अशा पद्धतीची भूमिका आज प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. पण गणेशजी, महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय, लोकांपर्यंत लोकप्रतिनिधींनी सांगितलेला विचार विकास कामं पोचवताय, हे शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे.
ते म्हणाले की रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला, आदितीताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि उदय सामंतांनी करून द्यावा. कदाचित त्यांचा एखादा कागद इकडे तिकडे झाला असेल म्हणून जरा फक्त सांगतो. मागच्या वर्षी पनवेल महानगरपालिकेला DPC तून 16 कोटी रुपये दिले, यावर्षी 26 कोटी रुपये दिले आणि पुढच्या वर्षी 36 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत, याची नोंद देखील गणेश देशमुखांनी घेतली पाहिजे. आणि अजून एक आनंदाची बातमी प्रशांतजी तुम्हाला आणि विशेषतः पनवेलवासियांना सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज उद्योगमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करतोय. परंतु देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर, महेशजी देशातला जबाबदारीनं सांगतोय, देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर विथ 5-स्टार हॉटेल जर MIDC मार्फत 1700 कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल तर ते कळंबवलीमध्ये होत आहे आणि तुमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये होत आहे. त्याच्यामुळं आता बघा मी दिलेलं किती पटीनं जास्त आहे आणि बाकीच्यांनी किती पटी. महेशजी हिशोब सगळ्यात जास्त चांगला तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं. पण आज विकासाची कामं करत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आम्ही सगळेच मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री असू, हे अतिशय सकारात्मकदृष्ट्या काम करतोय आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतोय. आज खरं तर आम्हाला उशीर झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो. पण पूर्वीचे जर सत्ताधीश असते तर त्यांनी फेसबुक लाईव्हवरनं जे उद्घाटन केलं असतं किंवा भूमिपूजन केलं असतं, निदान उशीर झाल्यानंतर का होईना आम्ही इथं पोचलोय, याचा अर्थ हे सरकार जनतेमध्ये जाऊन आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की कार्यक्रमाला उशीर होऊन देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबला. रायगड जिल्ह्याचा विकास करणं, पनवेलचा विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण तुम्हाला आणि प्रशांतजींना आणि महेशजींना शब्द देतो की सरकारकडनं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वीकारलेली आहे. खरं तर मी गेले अनेक वर्ष मोनिकाताई आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला ओळखतो, मला तो दिवस आठवतो की गोपीचंदजी त्यांच्यासाठी हट्ट करायला, त्यांना तिकीट मागण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीतून तिकीट मागण्यासाठी रामशेठ आणि आमच्याकडे आले होते. आणि तेव्हा त्यांची मागणी काय होती की मी नगरसेवक होईन आणि माझ्या प्रभागामध्ये असं कोणतंतरी एक सभागृह उभारेल. नगरसेवक होण्याच्या अगोदरपासून जी मागणी घेऊन त्यांनी सुरुवात केली होती, खऱ्या अर्थाने कमिटमेंट ज्याला म्हणतात, या भागातील नागरिकांची असणारी कमिटमेंट आज त्यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण केली, खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो. आज या भागामध्ये खऱ्या अर्थाने अनेक विकास कामांना इथे भूमिपूजन झालंय. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधील असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये गेली अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित होते त्या प्रलंबित प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार करत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना महाविजय 2024च्या दिशेने जायचं आहे आणि मला खात्री आहे की आपणचं या भागामधील असणारं काम, या भागामधील असणारा संपर्क आणि आमच्यासारख्या प्रत्येकाला घेऊन चालणारे असे आप्पा बाणेजी, आप्पा बाणेंना आप्पा आपण आपल्या माध्यमातून या भागामधून नेहमीच सातत्याने महायुतीच्या माध्यमातून लोकसंपर्क आणि या माध्यमातून सातत्याने सर्व भागामध्ये असणारा आपला संपर्क आणि खऱ्या अर्थाने एक चांगला खासदार ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण काम करताय. आपण या भागामध्ये 2024ला पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आम्हाला पंतप्रधान बनवण्यासाठी या भागातून आप्पांसारखं एक चांगलं नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आणि या भागातील आणि पनवेल
शहरामधून आपणा सर्वांच्या पद्धतीने त्यांना विक्रमी मतदान या भागातून होईल यात काही शंका नाही। पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा देखणा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या देखरेखीखाली ही पनवेल महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये अतिशय विकासात्मकदृष्ट्या अतिशय सुदृढ हो एवढीच सर्वांच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।